माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांना नमस्कार. मित्र, आपण आता आहोत कर्नाटकच्या मंगळुरू जिल्ह्यातल्या मुडबिद्री येथील जैन मंदिराच्या समोर. त्रिभुवन तिलक चुडामणी जैन मंदिर, जे की जगप्रसिद्ध आहे, 1000 पिलरचं हे अतिभव्य असं मंदिर आहे. आपण आता आत जाऊन मंदिराचं समग्र दर्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः मंदिरामध्ये असा प्रवेश असतो, जगभरातील भाविक, संपूर्ण भारतातील भाविक या 1000 पिलरच्या भव्य अशा पुरातन मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. तर 1000 पिलर असलेल्या या भव्य आणि दिव्य अशा पुरातन जैन मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करतो आहोत. हे तुम्हाला बाजूचा परिसर लक्षात येत असेल आणि बघा रचना कशी आहे. कॅमेऱ्यात वगैरे बसणं शक्य नाही. मंदिराच्या सुरुवातीला आपल्याकडे जसं दीपमाळ म्हणतात तसा हा स्तंभ आणि हे प्रवेशद्वार असलेले दोन हत्ती आणि थोडे थोडके नव्हे तर 1000 पिलर असलेलं हे मंदिर. हे असे हत्ती दोन्ही बाजूला आहेत प्रवेशद्वारावर आणि देशभरातले भाविक इथं आवर्जून भेट देत असताल तुम्हाला मंदिराची भव्यता लक्षात येत असेल. आणि समोर हे तुम्हाला गोल्डनमध्ये दिसत असेल भगवान महावीरांची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती. आणि हे असे 1000 पिलर या मंदिराला आहेत, अत्यंत भव्य आणि दिव्य, भारताच्या वैभवाची साक्षी देणारं हे अतिभव्य मंदिर मुडबिद्री या कर्नाटकच्या मंगळूरू जिल्ह्यातील हा तालुका प्लेस. तर हे भगवान महावीराची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती तुम्हाला समोर दिसत असेल. तर जे जैन धर्माचे अनुयायी आहेत तेच फक्त मंदिराच्या आत जाऊ शकतात. आपण इथून हे पाहू शकतो भगवान महावीरांची अत्यंत प्रसन्न अशी सुवर्ण मूर्ती. हे पुजारी नाम जगतपाल पुजारी. कितना 600 वर्षापूर्वीच हे जैन मंदिर आहे. 1000 पिलर हजार खंबे की मंदिर कहा जाता है. इतने छोटा बड़ा और परिक्रमे अंदर का बाहर का सब छोटा बड़ा मिला के 1000 खंबे है. 1000 पिलर असलेलं हे मंदिर परिक्रमा वगैरे करताना सांगतात. आणि ही ओ मूर्ती पंचधातू से बनाया हुआ प्रतिमा है. पंचधातू पासून 24 महावीरा ये तो आठवा तीर्थंकर चंद्रप्रभु भगवान चंद्रप्रभु पंचधातू की प्रतिमा है. पंचधातू पासून बनवलेली ही अतिशय रमणीय अशी मूर्ती. आणि आत फक्त जैन अनुयायांनाच प्रवेश मिळतो पूजा वगैरे करण्याचा. आपण इथून पाहू शकतो, मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या लक्षात येईल भव्यता. आता इथले महाराजांनी जगतपाल महाराजांनी सांगितलं. महाराज कितने बजे तक चालू रहता? चालू 24 आवर. सकाळी 8 पासून रात्री 6 वाजेपर्यंत हे मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं असतं. जगभरातून देशभरातून भाविक इथे येऊन भगवानाच्या पंचधातूच्या या मूर्तीचं दर्शन घेतात. आता आपण परिक्रमा करूया, म्हणजे प्रदक्षिणा मंदिराची. तर असं हे अतिभव्य पुरातन मंदिर, हे दरवाज्यावरची नक्षी आपण बघू शकता. हे पिलर असे 1000 पिलर या मंदिराला आहेत. 600 वर्षापूर्वी निर्माण झालेलं हे जैन 24वे भगवान महावीर यांचं हे मंदिर.
बघून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आपण आणि या मंदिराची अशी नक्षी बघा, हेमाडपंथी, वेगवेगळे प्रत्येक पिलरवर वेगळे तुम्हाला महावीरांच्या मूर्ती दिसतील कोरलेल्या, आणखी वेगवेगळे दृश्य दिसतील. आपण तेही पाहण्याचा प्रयत्न करूया की प्रत्येक पिलरवर वेगवेगळे डिझाईन अशी तुम्हाला दिसेल. हे बघा, हे तुम्हाला एक झलक दाखवतो. हे बघा, तरी अतिशय भव्य आणि दिव्य रमणीय असं हे वरती गुंबज घुमट, अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं कोरीव असं हे. आता मी एकदम बाहेरून तुम्हाला भगवान महावीरांची मूर्ती झूम करून दाखवते इथे का बघतो. आपण साधारण 200 मीटरवर आहोत, आपल्या कॅमेऱ्याला झूम खूप असल्यामुळं अगदी इतक्या दूरून सुद्धा आपण. तर आपण आता ह्या मंदिराची परिक्रमा करत आहोत, म्हणजे प्रदक्षिण आहे. 1000 पिलर असलेलं हे बघा, तुम्हाला भव्यता दिसत असेल, किती छान आहे. कर्नाटकच्या मंगळुरू जे आंतरराष्ट्रीय हे दक्षिण द्वार आंतरराष्ट्रीय बंदर आहे. बंगळुरू समुद्र अरबी समुद्राच्या किनारी वसलेला, आणि हे पण समुद्रापासून अगदी आपण जवळच आहोत. आणि हे वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा लाभलेलं हे भव्य दिव्य असं जैन मंदिर 600 वर्षापूर्वी निर्माण झालेलं, अतिशय शांत भक्तिमय वातावरण. तर तुम्हाला भव्यता लक्षात येत असेल की आपल्या भारतामध्ये किती असे अद्भुत मंदिरं असतील, किल्ले असतील, राजवाडे असतील, किती भरभरून दिलेलं आहे भारताला. हा वारसा जतन व्हावा, हा वारसा तुम्हाला घरी बसल्या पाहता यावा, आणि तुम्हाला यानिमित्तानं इकडे येण्याचा मोह व्हावा. कारण जे भारतात आहे ते जगात कुठंच नाही असं म्हणतात, त्याची प्रचिती देणारं हे भव्य दिव्य असं भगवान महावीरांचं 1000 पिलरचं हे मंदिर, हे उत्तर द्वार. इथं पूजा चालू होती. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला जर नक्की आवडला असेल, जर आवडला असेल तर आपण नक्की इथं भेट द्या, लाईक करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ, आणि आपल्या मित्रांना शेअर करा. याच विनंतीसह मी आता थांबतो. जय जय.